अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, त्याचबरोबर अनेक थोर पुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणारे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ जामनेर शहरातील क्षत्रिय माळी समाज ट्रस्टच्या वतीने भव्य मोर्चा काढत निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। हा मोर्चा जामनेर शहरातील माळी गल्ली येथील संत सावता महाराज मंदिरापासून काढण्यात येऊन शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी संभाजी भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला। महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करून समाजासमाजात तेढ निर्माण करू पाहणारे संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले। या निषेध मोर्चाला सर्व समाज बांधव, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पाठिंबा देत आपला सहभाग दर्शवला। समाजाचे मानबिंदू असलेल्या महापुरुषांबद्दल अवमानकारक
भाष्य करणाऱ्या भिडे गुरुजींचा आज जामनेरमध्ये सर्व समाजाच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। खरं तर महात्मा फुले असतील, जे जे काही महापुरुष असतील, त्यांनी समाजासाठी एक चांगला आदर्श ठेवलेला आहे। समाजाचे ते आदर्श असताना कोणीही अशा महापुरुषांबद्दल अनुद्गार करणं हे उचित नाही आहे, म्हणून या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। आपल्या सगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांची अटक झाली पाहिजे अशी मागणी सगळ्या समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे। मला सगळ्यांना सांगायचं आहे, आपण सगळ्यांना आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या पद्धतीने ओळखतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची कोणी समाधी शोधून काढली तर ते महात्मा ज्योतिबा फुले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर जर पहिला पोवळा कोणी लिहिला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिला। पोवळा गातो शिवाजीचा, पोवळा गातो भोसल्याचा। म्हणजे या देशामध्ये झालेलं काय, समाजामध्ये झालेलं काय, जे लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवली, त्या लोकांच्या विटंबना करण्याचं काम या देशामध्ये या लोकांच्या माध्यमातून सुरू आहे। समाजावर ज्या लोकांनी देश धर्म उभा केला, राज्य उभं केलं, राष्ट्र उभं केलं, त्या लोकांनी आज क्रांती चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांवर दगड फेकण्याचं काम केलेलं आहे। या सर्व लोकांना आम्हाला एकच इशारा द्यायचा आहे, वारंवार जे सर्व समाज सुधारकांची विटंबना या ठिकाणी केली जाते, या भिडे गुरुजींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि यांना लवकरात लवकर अटक करावी एवढी घोषणा या ठिकाणी करतो। या मोर्चाचं आयोजन क्षत्रिय माळी समाज जामनेर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं होतं। महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल काल भिडे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आणि भिडे गुरुजींना तात्काळ अटक व्हावी अशा महान व्यक्तींबद्दल असं वक्तव्य जर कोणी करत असेल तर समाजाच्या वतीने त्याला कुठेच थारा मिळणार नाही, अशा नीच प्रवृत्तीला तात्काळ अटक करावी असे निवेदन यानिमित्ताने आम्ही आणि असा इशारा, जर त्यांना तात्काळ अटक नाही झाली तर त्या संदर्भात क्षत्रिय माळी समाज जामनेर यांच्या वतीनं भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आज या क्षत्रिय माळी समाजाच्या आंदोलनात महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर प्रेम करणाऱ्या विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या, त्यांचं मी क्षत्रिय माळी समाजाच्या वतीनं स्वागत करतो, आभार मानतो, धन्यवाद। आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्यामध्ये संभाजी भिडे म्हणजे मुळात याचं नाव जे आहे ते मनोहर कुलकर्णी आहे। संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हा शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यात छत्रपतींच्या नावाखाली या तरुणांची माती भडकवून या ठिकाणी वारंवार आपला मनुवादी विचार या ठिकाणी पेरण्याचा प्रयत्न करतो। 2 दिवसाच्या अगोदर त्याने या राष्ट्रपिता महात्मा फुले यांना अत्यंत खालच्या भाषेत, म्हणजे तो बोलताना काय बोलला की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जे पुरोगामी भडवे आहेत त्यांच्या यादीतले आहेत, अशा प्रकारचं निषेधार्थ अत्यंत खालच्या तराचं वक्तव्य या हरामखोराने केलं आहे। त्याचबरोबर या हरामखोराने स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल सुद्धा अत्यंत खालच्या भाषेत या ठिकाणी भाष्य केलेलं आहे। या मनोहर कुलकर्णीला त्वरित राज्य शासनाने अटक करून याच्यावर कठोर कारवाई करावी, याला महाराष्ट्र राज्यातून तडीपार करण्यात यावं या ठिकाणी मी सांगतो। या आंदोलन या आंदोलनाला या ठिकाणी क्षत्रिय माळी समाजाच्या वतीने या आंदोलनाचं नियोजन आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर सर्वच समाजातील संघटना, सर्वच राजकीय पक्ष, पुरोगामी संघटना या संघटनांनी या ठिकाणी भरघोस प्रतिसाद देऊन या आंदोलनात यशस्वी केलं आणि आम्ही आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो, जर या भिडेवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि त्याला सर्वोच्च शासन जबाबदार असेल हे आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो। जय जिजाऊ, जय क्रांती, जय पुणे।
आज जामनेर शहरामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या संदर्भामध्ये भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी जे स्टेटमेंट वापरलं त्या स्टेटमेंटचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मागील काही दिवसापासून मनोहर कुलकर्णीच्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्लॅनिंगपूर्वक सभा लावल्या जात होत्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की 2018 भीमा कोरेगाव इथे जी दंगल झाली त्या दंगलीचा प्रमुख जो सूत्रधार आहे जो आरोपी आहे तो भिडे आहे. आरोपी असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्याला कायदेशीररित्या पोलीस प्रोटेक्शन दिलं जात होतं आणि विविध ठिकाणी त्याच्या सभा घेतल्या जात होत्या. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की भिडेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला मान्यता न देण्याच्या संदर्भात स्टेटमेंट आलं होतं. या संदर्भामध्ये भिडेवरती 120B प्रमाणे राष्ट्रद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता पण असं झालेलं नाही. याचाच दुसरा अर्थ की भिडेला आमच्या देशामध्ये प्रोटेक्शन दिलं जात आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या विरोधामध्ये नेहमी ब्राह्मण समाजाचे लोक का भिडतात की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे आधुनिक भारताचे निर्माता आहे आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जर आधुनिक भारताचे निर्माते असेल तर समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या मार्फत जी क्रांती आमच्या देशात झालेली आहे त्या क्रांतीचं फलित म्हणजे या देशामध्ये समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय प्रस्थापित होत आहे. भिडेसारखे ब्राह्मणवादी लोक ज्योतिराव फुलेच्या विरोधात का बोलतात कारण की ज्योतिराव फुलेचं जे समग्र वाङ्मय आहे ते ब्राह्मणी व्यवस्थेला तोडणार आहे म्हणून नेहमी ब्राह्मणवादी व्यवस्थेचे लोक ज्योतिराव फुलेच्या विरोधात लढतात. ज्योतिराव फुलेंनी पहिली छत्रपती शिवाजी महाराजाची हरवलेली समाधी शोधून काढली आणि पुण्यामध्ये पहिली छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी केली. आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्योतिराव फुलेंनी केलं. ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाची चळवळ चालू केली. ज्योतिराव फुलेंनी आरक्षणाची संकल्पना मांडली आणि स्त्रीमुक्तता स्त्रीदास्यताच्या विरोधामध्ये जर कोणी आंदोलन केलेलं असेल तर ते ज्योतिराव फुलेंनी केलं कारण की ब्राह्मणी व्यवस्था जी मनुस्मृती होती मनुस्मृतीच्या माध्यमातून शूद्रवर्णाच्या लोकांना सर्व हक्काधिकार वंचित केलेले होते त्या विरोधामध्ये ज्योतिराव फुलेने आंदोलन चालवलं म्हणून तो ब्राह्मणाच्या मनामध्ये पूर्वग्रह दूषितपणा असल्यामुळे भिडेसारखे किडे नेहमी ज्योतिराव फुलेच्या विरोधामध्ये बडबडत असतात. आज आम्ही परिवर्तनवादी संघटनेचे लोक आज इथे मेसेज देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये ज्याही वेळेस मनोहर कुलकर्णी या जामनेरमध्ये येऊ त्याचं धोतर पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जे आयोजक सुद्धा त्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करू आणि जे आयोजक सुद्धा त्याचं कार्यक्रमाचं आयोजन करतील त्यांच्याही पिछवाड्यावर लाथ मारण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आणि येणाऱ्या काळामध्ये भिडेच्या विरोधामध्ये जर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर परिवर्तनवादी संघटनेच्या माध्यमातून आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. धन्यवाद. क्षत्रिय माळी समाज सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना आणि एक भारतीय म्हणून सर्व आणि एक हिंदू म्हणून जामनेर तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी संभाजी भिडेचा निषेध नोंदवण्यासाठी त्याचबरोबर संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला अटक करण्याचं निवेदन देण्यासाठी जमलेले आहेत. मित्रांनो, संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याने यापूर्वी संत तुकाराम महाराज साईबाबा महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यानंतर देशाचा राष्ट्रध्वज राष्ट्रगीत स्वातंत्र्य दिवस आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं. आज जर आपण बघितलं तर संत तुकाराम महाराज यांच्या काव्यावर लोक PhD करत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं संभाजी भिडेचं काय वाकडं काही समजत नाही. अतिशय अश्लील शब्दात आणि आक्षेपार्ह हिच्यामध्ये शिवी देण्याची हिम्मत संभाजी भिडे करतो आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर महात्मा गांधी असतील जे जगतमान्य जगात ज्यांचे पुतळे आपल्या देशाचे पंतप्रधान अमेरिकेला गेल्यावर म्हणतात की हा गांधींचा देश आहे त्या गांधींच्या देशामध्ये मात्र संभाजी भिडे त्यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करतो. त्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशातील तरुणांसाठी आधुनिक विज्ञानाची मंदिरं उभं केली त्यांना हा व्यक्ती शिव्या घालतो. मग संभाजी भिडेचं कर्तृत्व काय
ज्या संत तुकारामांपासून तर पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यंत महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले या सर्व लोकांनी बहुजनांसाठी अंगावर दगडधोंडे घेतले, स्वतःच्या प्रॉपर्ट्या देशाच्या नावे केल्या, त्या लोकांविरुद्ध बोलणाऱ्या संभाजी भिडेला मात्र प्रत्यक्षात पोलीस प्रोटेक्शन मिळताना दिसत आहे, हे अतिशय दयनीय आहे. त्याचबरोबर आपल्या शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून संभाजी भिडे ज्या मुलांच्या समोर हे भाषण करतो, ती मुलं जर आपण बघितली तर ती मुलं कुठल्या डॉक्टरची पोरं नाही, कुठल्या PSI ची नाही, कुठल्या कलेक्टरची नाही, कुठल्या आमदाराची नाही, कुठल्या खासदाराची नाही, तर त्या आहे कष्टकऱ्यांची पोरं, शेतकऱ्याची पोरं, 300 रुपये रोजानं सुप्रीममध्ये जाणाऱ्या लोकांची, गरिबांची पोरं आहेत. 8वीपर्यंत डकलमगाडीच्या शिक्षणाचा उपयोग, फायदा संभाजी भिडे या माध्यमातून उचलत आहे. या पोरांसमोर संभाजी भिडे काय सांगतो बहुजनांच्या पोरांसमोर, की राष्ट्रध्वज मानू नका, राष्ट्रगीत म्हणू नका, स्वातंत्र्य दिवस काळा साजरा करा. मला एक सांगा मित्रांनो, या संभाजी भिडेचे किडे ऐकून जर एखाद्या बहुजनाच्या मुलाने तिरंग्याचा अपमान केला, किंवा येणाऱ्या उद्या क्रांती दिन आहे, परवा 15 ऑगस्ट आहे, त्या दिवशी तिरंग्याचा अवमान केला, महात्मा गांधींविषयी चुकीचं स्टेटमेंट केलं किंवा महात्मा फुलेंविषयी चुकीचं स्टेटमेंट केलं, तर त्याच्यामागे कुठला फडणवीस उभा नाही आहे की त्यांचा साधा निषेध नोंदवायला, त्याचं अख्खं कुटुंब हे जेलमध्ये सडणार. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान हे चीनकडे लाल डोळे करतात, त्यांनी हे लाल डोळे जरा देशामध्ये अशांतता माजवणाऱ्या या भिडेकडे करण्याची गरज आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.